नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अमरावती जिल्हा परिषदेची मोठी कारवाई. ई टेंडर भरल्यामुळे गेले 4 ग्रामपंचायतींवर फौजदारी गुन्हे दाखल. जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायती आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या रडारवर. काही महिन्यांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांडेश्वर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 21 ग्रामपंचायतींच्या तक्रारी जिल्हा परिषद अमरावती यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या ग्रामपंचायतींवर चौकशी जिल्हा परिषदेने लावली असता त्या चौकशी अंती त्या ग्रामपंचायतींमध्ये साखरा, लोहगाव, खेड, पिंपरी, वाघोडा या 4 ग्रामपंचायतींमध्ये ई टेंडर न झाल्यामुळे असे जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आले असता नांदगाव तालुक्यात अशी कोणते अधिकारी आहेत जे यांना खत पाणी घालतात याचा प्रश्न जिल्हा परिषदेला सुद्धा पडलाय. सदर ग्रामपंचायतीमध्ये झालेला गैरव्यवहार पाहून यांच्यावर जिल्हा परिषदेने फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहे. आणि उर्वरित 17 ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये ई टेंडर न भरता टेंडर देणे त्यांच्यावर ही लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली जाईल असे अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाने यांनी महावॉईस सोबत बोलताना सांगितले. महावॉईस न्यूज साठी सूरज देशमुख, अमरावती. येणाऱ्या या काळामध्ये ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या गलथन कारभारामुळे बऱ्याचशा अडचणी या खेड्या लेवलवर किंवा गाव लेवलवर तयार झालेल्या आहेत. याला जबाबदार म्हणजे आमचे ग्रामसेवक. काही लोकांची पैसे खायची वृत्ती, अशा या वृत्तीमुळे होत असलेल्या गलथान कारभारामुळे गावकऱ्यांना अत्यंत त्रास होऊन राहिलेला आहे. कुठे कुठे सचिव लोकांच्या स्वार्थासाठी लोकांनी विदाऊट टेंडर, विदाऊट निविदा न काढता काही खरेदी वस्तू केलेल्या आहेत किंवा अनधिकृतपणे त्यांनी कारभार तिथे सुरू ठेवलेला आहे. तसंच पाणी टंचाई असो, स्वच्छता असो, आरोग्य असो, यावरसुद्धा जे ग्रामपंचायत दुर्लक्ष करेल अशा ग्रामपंचायतीवर आम्ही कारवाई